नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागर मध्ये तुमचं स्वागत करतो। आपण ही जी मॅथची सिरीज सुरू केलेली आहे ती कोणकोणत्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे? जर तुम्ही राज्य सेवेच्या सीसीआरची तयारी करत असाल किंवा पीएसआय एसटी आयएसओ किंवा पोलीस भरती रेल्वे भरती सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर आजच्या या सेशनमध्ये आपण काही नवीन प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, हा प्रश्न कंबाईन एक्झाम 2019 मध्ये विचारण्यात आला होता। तर बघा, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे। विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे। मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्षे असेल। जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्षे अजयपेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा, प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे बघायचं आणि त्यानुसार प्रश्न सोडवायचा। आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे, अजय आणि विकास या दोघांच्या वयातील आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 3:11। आणि पुढे काय सांगितलेलं आहे पुढे अजून बघा, पुढे सांगितलेलं आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे। जो विकास आहे की नाही त्याला मी असं लिहू शकतो, विकास हा मीनापेक्षा 12 वर्षे लहान आहे। आणि अजून पुढे प्रश्नात काय सांगितलेलं आहे, मीनाचं वय सात वर्षांनी 85 वर्षे होईल। तर आता यावरून बघा आपण हा प्रश्न कसा सोडू शकतो। आपल्याला मीनाचं 7 वर्षानंतरचं वय 85 दिलेलं आहे, म्हणजे आजचं वय किती असणार आहे? तर या 85 मधून हे 7 वर्ष मायनस केल्यानंतर मला आजचं वय तिथं वय किती भेटणार आहे, 78 वर्षे इतकं त्याचं आजचं वय आहे। मग जो विकास आहे त्याचं वय किती असणार आहे? मीनाचा विकास हा मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, म्हणजे मीनाचं वय जर 78 असेल त्यामधून 12 मायनस करा तर किती येते, तर विकासचं वय आहे 66 वर्ष। तर विकासचं वय किती आलेलं आहे, 66 वर्ष इतकं आलेलं आहे। आता आपल्याला इथं बघा तुम्ही, अजय आणि विकास यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, तर 3:11 आहे। म्हणजे इथं विकासच्या वयाचं राशी काय दिलेली आहे, 11 आहे। ती 11 नसून विकासचं वय किती आहे, 66 आहे। म्हणजेच हे 11 आहे ते 11 नसून 66 असायला पाहिजे, म्हणजेच ती किती पटीनं जास्त असायला पाहिजे, तर 6 पटीनं जास्त होऊन ते 66 असायला पाहिजे। त्याचप्रमाणे जे अजयचं वय आहे ते पण 3 नसून किती असायला पाहिजे, तर 6 पटीनं जास्त 18 इतका असायला पाहिजे। आणि पुढं काय विचारलेलं आहे, आपल्याला अजयचं वय विचारलेलं नाही तर त्याच्या वडिलाचं विचारलेलं आहे। आणि पुढं काय माहिती दिलेलं आहे, त्याचे वडील त्याच्यापेक्षा 25 वर्षानं मोठे आहेत, म्हणजेच त्याचे वडील अजयपेक्षा 25 वर्षानं मोठे आहे। आपल्याला आता अजयचं वय निघालेलं आहे आणि त्यात हे 25 ऍड करा, म्हणजेच किती आहे, 43 वर्ष। तर अजयच्या वडिलांचे वय किती आहे, 43 वर्ष। अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो। बघा तुम्हाला समजलाच असेल आपण काय काय केलेले आहे। हा प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा, त्यात काय काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थितशीरपणे वाचायचं, आपला प्रश्न कधी चुकत नाही असं सोडवल्यावर। आता पुढचा प्रश्न बघा, तर पुढचा प्रश्न क्लर्क 2015 मध्ये विचारलेला आहे। श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे। 8 वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल, तर श्यामच्या आईचे आजचे वय किती? प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा, प्रश्न आपल्याला काय सांगायला याकडे लक्ष द्यायचं। आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा, श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 आहे, 2/5 पट आहे। म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्याम आणि त्याची आई, आता श्यामचे वय किती आहे, तर आईच्या 2/5 पट आहे। आता मी आईचं वय 5 मानलं तर श्यामचं वय किती असणार आहे, 2/5, म्हणजेच हे 5 कटल, हे 5 कटल, म्हणजे श्यामचं वय 2 असणार आहे आणि त्याच्या आईचं किती, आपण 5 मानलेलं आहे। यावरून आपण श्यामच्या आणि त्याच्या आईचा रेशो काढू शकतो, त्याच्या आईच्या वयातील रेशो। तर आपल्याला काय भेटलेलं आहे, 2:5 भेटलेलं आहे, 2:5। आता आपण असा रेशो काढलेला आहे, श्याम आणि त्याच्या आईच्या वयातील रेशो काढलेला आहे आपण। 8 वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल। आता पुढं काय सांगितलेलं आहे, 8 वर्षानंतर त्याचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे असेल। निम्मे म्हणजे किती, अर्धे असेल, म्हणजेच त्याच्या आईचं वय 2 असेल तर त्याचं वय किती असणार आहे, तर 1 असणार आहे। आता आपण 8 वर्षानंतरचं पण रेशो काढून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला
आधी सांगितलेलंच आहे, आपल्याला आता दोन रेशो भेटलेले आहेत, तर याच्यातील फरक समान आहे का? बघा, यांच्यातील फरक समान आहे का? कारण श्यामचं वय 8 वर्षानं वाढणार आहे आणि त्याच्या आईचं पण वय 8 वर्षानंच वाढणार आहे. मग जे हे रेशो आहेत त्यांच्या, जी ही एक राशी आहे श्यामची आणि ही खालची राशी, यांच्यातील फरक समान असणं आवश्यक आहे. तर प्रश्न याच्यानुसार फरक समान आहे का? बघा, तर आता इथं फरक समान नाही, कारण 2 मधून 1 गेलं किती येते, 1 येते, आणि 5 मधून 2 गेलं 3. तर आपल्याला हा फरक आधी समान करून घ्यावा लागेल. बघा आता फरक कसा समान करायचा आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हा खालचा रेशो आहे याच्यातील फरकानं, आणि हा जो वरचा रेशो आहे याच्यातील फरकाने याला गुणायचा, आणि यांच्या फरकाने याला गुणायचं. तर म्हणजे काय, बघा आता ज्या वेळेस मी या 1 या 2 जसे 5 गुणल्यावर याच्यात काहीच फरक होत नाही, म्हणून मी 2 जसे 5 असं लिहून घेतलेला आहे. आणि ज्या वेळेस मी या 3 या 1 गुणल तर 3 येईल, आणि या 2 गुणल्यावर 6 आहेत. आता आपल्याला काय काय भेटलेलं आहे बघा. आता जो आधीचा रेशो आहे तो मोडून टाकायचा, तो आपल्या काहीच कामासाठी नाही. जो नवीन रेशो आहे तो घ्यायचा. बघा आपल्याला काय भेटलेला आहे, त्यांच्या आजच्या वयाचा रेशो काय भेटलेला आहे, 2 जसे 5, आणि 8 वर्षानंतरच्या वयाचा रेशो काय भेटलेला आहे, 3 जसे 6. आता यातील फरक बघा, यातील फरक समान आहे का? तर यातील फरक समान आहे. बघा, या 2 पासून या 3 पर्यंत त्याला 8 वर्ष लागले होते, पण इथलचा फरक किती आहे, 1 आहे, आणि इथलचा पण फरक 1 आहे. आता प्रश्नानुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, 8 वर्षानंतरचं हे गुणोत्तर असणार आहे, पण ते 8 वर्षानंतर नसून 8 वर्षानंतरचं हे गुणोत्तर असणार आहे. आणि ते आपलं 1 आलेलं आहे, ते 1 नसून 8 असायला पाहिजे. म्हणजेच मला काय करावं लागेल, या 1 8 गुणावं लागेल, म्हणजे ते 8 होईल. त्याचप्रमाणे आपल्याला आता काय विचारलेलं आहे, श्यामच्या आईचं आजचं वय काय असणार आहे. तर आता हे लक्षात घ्यायचं की हा जो रेशो आहे तो आजचा आहे, आणि हे श्यामचं वय आहे आणि त्याच्या आईचं वय आहे, मग यालाच गुणायचं. म्हणजे हे जे 5 आहे हे 5 नसून 8 पटीने जास्त 40 असणार आहे. तर श्यामच्या आईच्या वयात, श्यामच्या आईचं आजचं वय का असणार आहे, तर 40 वर्ष इतकं असणार आहे. तर जे 5 जे आजचं रेशो दिलेलं आहे त्यालाच गुणायचं, याला खाली गुणायचं नाही. काय काय विद्यार्थी काय करतात, आता हे 8 वर्षानंतरचं आहे आणि आजचं हे आहे, म्हणून व्यवस्थिशीरपणे लक्ष द्यायचं आपण काय करायला होती. आजच्या वयाला आपल्याला आजचं आईचं वय काढायचं, म्हणून आपण इथं 5 या गुणलेला आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता हा पण प्रश्न घटकाची जी एक्झाम झाली होती 2019 मध्ये त्यासाठी आलेला आहे प्रश्न. बघा काय आहे प्रश्न, बघा, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे, 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 जसे 16 होईल, तर प्रीतीचे आजचे वय काढा. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न व्यवस्थिशीरपणे वाचायचा. प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा, त्यांच्या आजच्या वयाचं स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचं आपल्याला गुणोत्तर काय दिलेलं आहे. बघा आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3 जसे 5 दिलेलं आहे, 3 जसे 5 असं त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. आणि अजून पुढे प्रश्नात काय सांगितलेलं आहे, 7 वर्षानंतर त्यांच्या वयातील गुणोत्तर किती होईल, 11 जसे 16 होईल. तर आता यांच्यातील फरक समान आहे का? बघा, तर यांच्यातील फरक समान नाही, मग आपल्याला तो फरक समान करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या रेशोमधील फरक काढावा लागेल. आधी याच्यातील फरक किती आहे, तर 2 आहे, आणि यांच्यातील फरक कितीचा आहे, तर 5 आहे. या फरकानं याला गुणायचं, आणि या फरकानं याला गुणायचं. म्हणजे आता बघा काय होतं, ते या 5 या रेशोला आधी गुण घ्या तुम्ही, 3 5 15, 5 5 25. आता या 2 याला गुणून घेतो, 11 2 22, 16 2 32. तर आता जो आधीचा रेशो आहे तो मोडून टाकायचा, तो आपल्यासाठी काही कामाचा नाही. आता मी हे रेशो मोडलेला आहे आधीचा, आता आपल्याला नवीन रेशो काय भेटलेला आहे. बघा, स्वाती आणि प्रीती यांच्या वयातील आजच्या वयाचा रेशो आपल्याला 15 आणि 25 भेटलेला आहे, आणि 7 वर्षानंतर होणारा किती आहे, 22 आणि 32. तर आता बघा यांच्यातील फरक कसा समान आहे की नाही. बघा आता या 22 मधून 15 मायनस केल्यावर यांच्यातील फरक कितीचा आहे, 7 आहे, आणि यांच्यातील पण फरक कितीचा आहे, 7 आहे. आणि आपल्याला प्रश्नानुसारही प्रश्नात काय दिलेलं आहे, हे 7 वर्षानंतर त्यांचा रेशो 22 जसे 7 होणार आहे. 7 वर्षानंतर 22 जसे 7 होणार आहे, म्हणजे आपला फरक पण 7 आलेला आहे, आणि आपल्याला विचारलेले 7 वर्षानंतरच आहे. म्हणजेच या 7 1 गुणल्यावर ते 7 होईल. त्याचप्रमाणे जे स्वातीचं वय असणार आहे ते पण
15 असणार आहे आता इथं, या 15 मी ज्यावेळेस 1 गुणल तर मला 15 भेटणार आहे, आणि प्रीतीचं पण आजचं वय, याला पण मी 1 गुणलं तर मला 25 भेटणार आहे. तर स्वाती आणि प्रीतीचं आजचं वय काय असणार आहे? आपल्याला प्रश्नात प्रीतीचं विचारलेलं आहे म्हणून आपल्याला प्रीतीचं वय काय असणार आहे तर 25 वर्ष इतकं असणार आहे. प्रीतीचं वय किती आहे? 25 वर्ष. असे प्रश्न आपण आधी पण आधीच्या सेशन मध्ये बघितलेलेच आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता हा एसटीआय 2016 मध्ये आलेला आहे. प्रश्न बघून कधीही घाबरून जायचं नाही. प्रश्नात काय सांगितलेलं आहे आधी समजून घ्यायचं. आपल्याला प्रश्न काय सांगायचा आहे याकडे लक्ष द्यायचं. आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा. एचे वय बीच्या वयापेक्षा तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी सीचे वय एच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर एचे वय 31 वर्षे असेल तर बीचे व सीचे आजचे वय किती? प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा. प्रश्न काही अवघड नाही. आपल्याला वाचल्यानंतर फक्त अवघड वाटते. पण आता बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे प्रश्नात. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? एचे वय बीच्या वयापेक्षा तिप्पट आहे. एचे वय बीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे जर बीचं वय 1 असेल, बीचं वय 1 असेल तर एचं किती? बी पेक्षा तिप्पट असणार आहे म्हणजे 3 वर्ष असणार आहे. आता मी यांचा रेशो काढलेला आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे अजून. 4 वर्षापूर्वी सीचे वय एच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. आता 4 वर्षापूर्वी काय सांगितलेलं आहे? 4 वर्षापूर्वी आपल्याला काय सांगितलेलं आहे? सीचे वय एच्या वयाच्या म्हणजे या सीचे वय एच्या वयाच्या दुप्पट होते. तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते म्हणजे इथं सीचं वय एच्या वयापेक्षा दुप्पट असणार आहे. म्हणजे जर ए इथं 1 असेल तर सी किती असणार आहे? तर 2 असणार आहे म्हणजे ए पेक्षा दुप्पट. तर अजून पुढे काय सांगितलेलं आहे बघा. 4 वर्षानंतर आता इथून बघा 4 वर्षानंतर एचे वय किती व्हायले? एचे वय व्हायले 31. 4 वर्षानंतर एचं वय किती होणार आहे? तर 31 होणार आहे. म्हणजेच आता मी एचं आजचं वय काढू शकतो की नाही? काढू शकतो. याच्यावरून या माहितीवरून आपण एचं आजचं वय काढू शकतो. एचं आजचं वय किती असणार आहे? या 31 मधून 4 मायनस करा तर किती येते? 27 येते. म्हणजे एचं वय आजचं वय किती असणार आहे? 27 असणार आहे. पण इथं 3 आहे ते 3 रेशो नसून 9 पटीनं जास्त 27 असणार आहे. त्याचप्रमाणे बीचं याच्यावरून आपण बीचं वय काढू शकतो. बीचं वय 1 नसून 9 पटीनं जास्त 9 असणार आहे. आता आपण बीचं वय काढलेलं आहे. आपल्याला बी आणि सीचं वय विचारलेलं आहे. 9 असणार आहे. आणि आता 4 वर्षाच्या आधी 4 वर्ष मागं जा. आता इथं बीचं वय 27 वर्ष आहे. अजून 4 वर्ष आजचं वय 27 आहे. अजून 4 वर्ष किती असणार आहे? तर अजून 4 वर्ष तर बीचं वय 23 असणार आहे. म्हणजे जे हे 1 होतं ते 1 नसून 23 पटीनं जास्त 23 असणार आहे. आणि जे 2 आपल्याला दिलेलं आहे सीचं ते 2 नसून 23 पटीनं जास्त 46 असणार आहे. मग झालं किती आलेलं आहे आपले सीचं वय? 46 झालं. डायरेक्ट उत्तर आलं असं मुलं बघतात पटकन उत्तर त्या आन्सरवर टिक करतात. पण अजून उत्तर आलेलं नाही. हे सीचं 4 वर्षापूर्वीचं आहे. आपल्याला बी आणि सीचं आजचं वय विचारलेलं आहे. मग हे उत्तर आलेलं आहे का? तर या सीच्या वयामध्ये आता जे 46 आलेलं आहे त्यात आपल्याला अजून ऍड 4 करावं लागतात. म्हणजेच आता आपलं उत्तर किती आलेलं आहे? बी सीचं वय 50 आलेलं आहे आणि बीचं वय 9 आलेलं आहे. आता आपल्याला आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. बीचं वय 9 असेल तर सीचं वय किती असणार आहे? 50. प्रश्न व्यवस्थितशीर. प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे व्यवस्थितशीर वाचायचं. खूप मुलं काय करतात डायरेक्ट 46 आलं बीचं वय 9 आणि सीचं वय 46 असं आन्सर करतात. आणि आन्सर ऑप्शन मध्ये पण ते आन्सर असते. मग त्यांना तिथे 0 मार्क भेटतो. त्यासाठी प्रश्नात काय सांगितलेलं आहे हे आपल्याला किती 4 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. आणि सीचं आजचं वय काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी सीच्या 46 जे वय निघाले आहे त्यात आपल्याला 4 प्लस करावं लागतील. त्यामुळे आपल्याला त्याचं आजचं वय भेटत. तर आता पुढचा प्रश्न बघा. त्यासाठी मी नेहमी सांगतो की प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा आणि प्रश्नात काय सांगितलेलं आहे याकडे लक्ष द्यायचं. आता पुढचा प्रश्न बघा. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर किती वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? आता प्रश्न वाचून प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे. प्रश्न वाचून कधीच घाबरायचं नाही. तर बघा आता प्रश्न काय सांगतोय आपल्याला. आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे. एक मुलगा आहे आणि एक वडील आहे. त्यांचं 6 वर्षापूर्वीचं आपल्याला वय किती वयाचं वय किती सांगितलेलं आहे?
वडिलांचं वय मुलापेक्षा 5 पट असणार आहे, 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट असणार आहे. जर मी इथं मुलाचं वय 1 मानलं तर वडिलांचं वय 1 च्या 5 पट किती असणार आहे, 5 असणार आहे. आणि आता पुढं काय सांगितलेलं आहे, 4 वर्षांनी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजे इथून आता आपल्याला खाली यावं लागेल, हे भूतकाळातलं होतं, आता हे खाली यावं लागेल, म्हणजे आता हे पुढचं भविष्य काळातलं असणार आहे. 4 वर्षानंतर, 4 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजेच किती, जर मुलाचं वय मी इथं 1 मानलं तर वडिलांचं किती, 3 पट होणार आहे, म्हणजे 3 असेल. आपल्याला आता 4 वर्षानंतरचा आणि 6 वर्षापूर्वीचा रेशो भेटलेला आहे. आता आपण हा प्रश्न सोप्या पद्धतीनं सोडवू शकतो. बघा, तर किती वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट होईल असं विचारलेलं आहे. आता किती वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट होईल हे विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. आता प्रश्न बघा आपण कसा सोडवणार आहोत. तर आता इथं लक्ष द्या, आपल्याला जो 6 वर्षानंतर आणि 4 वर्षानंतर हे दोन वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग बघा, या 6 वर्षापूर्वी एकाच 5 होतं, तिथून ते आता हे 4 वर्षानंतर एकाच 3 होतं. यातील आता मी डायरेक्ट अंतर किती घेऊ शकतो, हे 6 + 4 = 10 वर्षाचं अंतर असणार आहे. एकाच 5 गुणोत्तर होतं तिथपासून, ते एकाच 3 गुणोत्तर होण्यासाठी 10 वर्ष लागलेले आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. तर आता यांच्यातील फरक बघा, यांच्यातील फरक समान आहे का. आता इथून इथपर्यंत येण्यासाठी, आता इथपासून इथपर्यंत येण्यासाठी त्याला 10 वर्ष लागलेले आहेत, पण इथं बघा इथलचा फरक समान आहे का. इथं 0 यायले आणि इथं 2 यायले, हे फरक आपल्याला आधी समान करून घ्यावं लागेल. मग आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यासाठी काय करावं लागेल, या रेशो त्या रेशोच्या फरकानं याला गुणावं लागेल आणि या रेशोच्या फरकानं याला गुणावं लागेल. तर गुणून घ्या, आपला फरक किती आलेला आहे बघा. तर आधी या रेशो या फरकाने याला गुणा, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. आता या फरकाने याला गुणा, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. आता आपल्याला नवीन रेशो भेटलेला आहे, म्हणून आपण जो जुना रेशो होता तो मोडून टाकूया, तो आपल्या काही कामाचा राहणार नाही. आता आपल्याला आता नवीन रेशो काय भेटलेला आहे बघा, आपल्याला 6 वर्षापूर्वीचा रेशो भेटलेला आहे 2 × 10 आणि 4 वर्षानंतरचा रेशो भेटलेला आहे 4 × 12. तर आता यातील फरक बघा, यातील फरक समान आहे का. तर बघा, या 4 मधून 2 गेले किती आहे, 2, आणि या 12 मधून 10 मायनस केले किती आले, 2 आले. म्हणजे आता फरक समान झालेला आहे. तर आता आपल्यानुसार तर तो फरक कितीचा, 2 आलेला आहे, पण प्रश्नानुसार काय आहे, ते 10 वर्षानंतरचं वय असणार आहे. म्हणजे हा जो फरक आहे ते 2 नसून 5 पटीनं जास्त, 10 असणार आहे. आणि आता जे इतरचं वय दिलेलं आहे ते पण 2 नसून 5 पटीनं जास्त, 10 असणार आहे. आणि जे इतरचं वय दिलेलं आहे ते पण 10 नसून 5 पटीनं जास्त, किती असणार आहे, 50 असणार आहे. म्हणजे आजचं वय, आता आपल्याला जर आजचं वय काढायचं असेल त्याच्या वडिलाचा, मुलाचं आणि वडिलाचं, मुलाचं आणि वडिलांचं जर आजचं वय काढायचं असेल तर यात आपल्याला 6 ऍड करावं लागतील. म्हणजे जे 10 आहे ते 10 नसून 16 असणार आहे, आणि जे इथं 50 आहे वडिलांचं वय ते 50 नसून 6 वर्षानं 56 असणार आहे. म्हणजे आता आपल्याला त्या मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं आजचं वय भेटलेलं आहे. हे झालं आजचं वय. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, तर त्यांचं वय एकाच 2 असं किती वर्षानंतर होईल हे काढायचं आहे. तर बघा इथं यांच्या वयातील फरक कितीच आहे, तर या 50 मधून ज्यावेळेस मी हे 10 मायनस करेल तर यांच्या वयातील फरक 40 आहे. आता आपल्याला एकाच 2 करायचं आहे, हे मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. बघा यांच्यातील फरक कितीच आहे, 1 आहे. म्हणजे हे 1 नसून आपल्यानुसार 40 आहे. म्हणजेच हे 1 नसून 40 पटीनं जास्त, 40 असणार आहे. त्याचप्रमाणे जे हे 1 आहे ते पण 1 नसून 40 पटीनं जास्त, 40 असणार आहे. आणि हे जे 2 आहे ते पण 2 नसून 40 पटीनं जास्त, 80 असणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का, बघा मुलाचं वय ज्या मुलाचं आणि त्याच्या वडिलाचं एकाच 2 रेशो येण्यासाठी मुलाचं वय 40 होणं आवश्यक आहे आणि वडिलाचं वय 80 होणं आवश्यक आहे. आता इथं आपल्याला रेशो एकाच 2 दिलेला आहे, त्यानुसार मुलाचं वय 40 ज्यावेळेस मुलगा 40 वर्षाचा होईल आणि वडील 80 वर्षाचे होतील त्यावेळेस त्यांच्या वयातील रेशो एकाच 2 येणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे ते किती वर्षानंतर होईल. तर आजचं वय बघा, मुलाचं आजचं वय 16 आहे आणि वडिलाचं 56 आहे. आता मुलाचं वय 40 वर्ष होण्यासाठी किती वर्ष लागतील, तर बघा इथून आज मुलगा 16 वर्षाचा आहे तर त्याचं वय 40 होण्यासाठी त्याला 24 वर्ष लागतील. मग झालं उत्तर आलेलं आहे, हेच आपल्याला काढायचं आहे, किती वर्षानंतर मुलाचं आणि वडिलाचं वयाचं गुणोत्तर एकाच 2 होईल. आता इथून पण बघा,
वडिलाचं वय 80 होण्यासाठी किती वर्ष लागतील वडिलांना, आजचं वय 56 आहे, त्यास मला 24 ऍड करावं लागतील, त्यावेळेस त्याचं वय त्यांचं वय 80 होईल झालं. यावरून आपण हा प्रश्न सोडवलेला आहे, त्यांना मुलाचं आणि वडिलाचं वय एकाच 2 वर्ष होण्यासाठी त्यांना 24 वर्ष लागतील. प्रश्न काही अवघड नव्हता आणि हा प्रश्न आपण 30 सेकंदात सोडू शकतो. फक्त तुम्हाला सांगण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी मला इतका वेळ लागतो. हा प्रश्न काय खूप अवघड नाही. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे आणि आता पुढच्या सेशनमध्ये आपण काही अजून चांगल्या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपण आता पुढच्या सेशनमध्ये नवीन प्रश्न पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.